आज मी माझे बाबा आणि पत्नीसह वॅक्सिन घेतलेलं आहे. वॅक्सिन घेताना कुठलाही निकटचा त्रास होत नाही आणि इतरही लोक जे ठाण्यातले मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनेशनला प्रतिसाद देत आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण ठाण्यामध्ये तरी आपल्याला दिसत नाही आणि सर्वांनीच वॅक्सिन घेतलं पाहिजे. पहिला डोस, दुसरा डोस आणि कोरोना जो आहे, कोविड जे आहे, जे वाढतं प्रमाण आपण पाहतो आहे, त्याला आळा घालण्यासाठी वॅक्सिनेशनची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी वॅक्सिनेट करून घ्यावं अशी विनंती मी सगळ्यांना करतो. जे काही तुमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये जे आहे ते कोविडचं संकट जे आहे ते वाढताना आपण पाहतोय. दुसरी लाट या ठिकाणी आलेली आपण पाहतोय. नंबर्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना आपण पाहतोय. त्या दृष्टीने MMR मध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सिव्हिल सर्जन या सगळ्यांचे माझे सातत्याने संपर्क आहे. ज्या भागामध्ये जास्तीच्या प्रमाणात नंबर्स वाढत आहेत त्या भागामध्ये आणखी कॅपॅसिटी वाढवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सिजन, नॉन ऑक्सिजन, ICU बेड या ठिकाणी वाढवण्याचं काम सुरू आहे. तशा प्रकारचं काम आणि कार्यवाही देखील पाहतो आहे आपण. कुठल्याही रुग्णाला बेड मिळाला नाही अशा प्रकारची तक्रार राहू नये यासाठी आमचा सगळ्यांचाच प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. सर, रेमडेसिवीर आणि कालपासून लस काही खासगी रुग्णालयाला मिळाली नाही, मोठ्या प्रमाणात सर लसेचा तुटवडा आहे, प्रयत्न केले. रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची आणि आरोग्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे आणि नक्कीच या आज आपल्या ज्या काही शासकीय रुग्णालय आहेत, सिव्हिल हॉस्पिटल आहेत, महापालिकेचे रुग्णालय आहेत, त्यामध्ये रेमडेसिवीरचा कुठलाही तुटवडा अद्याप तरी नाही आणि काही खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील जे पेशंट्स आहेत त्यांना देखील रेमडेसिवीरची आवश्यकता घ्यावी लागते. त्यांना देखील रेमडेसिवीर देण्याच्या सूचना मी स्वतः दिलेल्या आहेत आणि जे काळाबाजार खरं म्हणजे हे एकमेकाला आपल्याला मदत करण्याचं काळ आहे, हे संकट आहे, हे सगळ्यांनी एक टीम बनून काम केलं पाहिजे आणि अशा संकटाच्या समयी कोणीही अशा प्रकारचं काळाबाजार करण्याचं काम पाप करत असेल तर नक्की त्याच्यावर कठोर कारवाई शासनाच्या माध्यमातून केली जाईल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, मागच्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने महाराष्ट्राला लसीचा जो पुरवठा आहे हा कमी केलेला आहे आणि आपल्या शेजारच्या राज्यामध्ये लसीचा पुरवठा लोकसंख्येच्या मानाने जास्त होतो आहे, कुठेतरी दुजाभाव होतो आहे का आणि महाराष्ट्रावरती अन्याय होतो आहे असं तुम्हाला वाटतंय का? या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पंतप्रधान महोदयांच्या बरोबर VC द्वारे जी त्यांची बैठक झाली त्यामध्ये लस पुरवठ्याच्या बाबतीमध्ये विनंती मागणी केलेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी सातत्याने संपर्कात आहेत, त्यामुळे लसीचा तुटवडा होऊ नये याचा प्रयत्न नक्की राज्य सरकारच्या माध्यमातून होतो आहे. केंद्र सरकारने देखील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रत्येक राज्याला आवश्यक लसीचा पुरवठा केला पाहिजे. खरं म्हणजे हे आपल्या सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे आणि केंद्र सरकारची देखील जबाबदारी आहे. केंद्र सरकार सगळ्यांचंच एक मायबाप सरकार आहे, त्यामुळे
त्यांनी प्रत्येक राज्याची लोकसंख्या आणि गरज लक्षात घेऊन या ठिकाणी लसीचा पुरवठा केला पाहिजे. बैठक होणार आहे, बैठकीमध्ये दुकानदार असतील, सर्व पक्षाच्या आणि संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक 5 वाजता मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेली आहे. त्यामध्ये नक्कीच कोरोनाला आळा घालण्यासंदर्भात हे संकट जे आहे कमी करण्यासंदर्भात विचार होईल, चर्चा होईल आणि मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील. या बाबतीमध्ये संध्याकाळच्या 5 बैठकीमध्ये योग्य तो निर्णय ठरेल चर्चेद्वारे.